नमस्कार मित्रांनो, मी संदेश, माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. चिपळूण राहिलो आहे मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी परत एकदा चिपळूण राहिलो आहे. चिपळूण म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात ते श्री भगवान परशुराम. चिपळूणपासून काही किलोमीटर अंतरावर भगवान परशुराम यांचं मंदिर आहे. आता चिपळूणला मित्रांनो आलोच आहोत, तर चिपळूणचा एक फेरफटका होऊन जाऊ दे. तर मित्रांनो, आत्ता मी आहे पावर हाऊस नाका या ठिकाणी, आणि आता आपण चाललो आहोत बहादूर शेख नाक्याच्या दिशेने, आणि तिथून मग पुढे चिंच नाक्याला जाणार आहोत, आणि चिंच नाक्यावर परत एस टी डेपोमध्ये येणार आहोत. सो असा हा आपला फेरफटका असणार आहे. बघूया, हे आपले काका आहेत ते सांगतात की इथून बहादूर शेख नाका जवळजवळ 3 किलोमीटर आहे. बरोबर ना? किती, 20 मिनटं जातात चालत, 25 मिनटं. सो थोडा मला डाऊट वाटतो आहे की 25 मिनटं आपल्याला चालत जावं लागणार आहे. बघूया, आता चालतच जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर वाटलं तर मग मधूनच रिक्षा करून चिंच नाक्याला जाता येईल. सो आता आलोच आहोत, तर फेरफटका मारून जाऊया. सो मित्रांनो, आज चिपळूणमध्ये मी पुढं म्हणतात ना, ही गोप्रोला स्टिक लावली आहे. गोप्रोची स्टिक लावल्यामुळे ना माझ्याकडे बरेच जण असे म्हणतात ना आश्चर्याने बघणार आहेत असं मला वाटतं आहे. बघूया, होप सो. अशी स्टिक घेऊन मी पहिल्यांदाच निघालो चिपळूण सिटी फिरण्यासाठी. सो काय काय गोष्टी पाहायला मिळतात त्या पुढे जाऊनच आपण पाहूया. चला, मास्क घातलं पाहिजे. बहादूर शेख नाका राव लय लांब आहे, कारण आता मगजपासून मी झाली, मग 5 मिनटं चालतो आहे. 5 मिनटं चालत चालत इथपर्यंत आता पोचलो आहे कुठेतरी. आहे मित्रांनो, चिपळूणला आल्यावर एकदम मुंबईमध्ये आल्यासारखं फील येतो. चिपळूण हे बऱ्यापैकी डेव्हलप आहे मित्रांनो. सगळे मित्रांनो, सगळे ना आपल्याकडे एकदम आश्चर्याच्या नजरेने बघतात, काय निघतं करतो. सो मित्रांनो, लास्ट टाइम आपण हॉटेल ओल्ड दीपकला आपण जेवायला आलो ना ते इकडे. सो याच ठिकाणावरून आपण मस्तपैकी जेवायला इकडे आतमध्ये गेलेलो, आणि इकडेच त्यांचं दीपक हॉटेल अजून एक इकडे आहे. काय बरं आहे ना? हा, अरे शूटिंग निकाल रहे है. हाँ, आप क्या कर रहे हो? रस्ते का काम कर रहे हैं? रस्ते का काम एकदम सस्ते में ही, जबरदस्त. अरे ऐसे है, हम बनाते हैं वीडियो. हाँ, आप क्या, आप कहाँ से हो? अरे झारखंड से. इतना लंबा दूरी तय करके आए क्या? झारखंड में कुछ काम धंधा नहीं है लगता है उधर? अरे वही रहने का, वही जीने का यार, गांव छोड़ के इतना दूर आते हो यार. दूसरा जगह भी देखना. हाँ, दूसरा जगह भी देखना. और जगह देखना होगा. अच्छा, ऐसा है क्या? अच्छा, दुनिया देखना है इसलिए. देखो देखो, बढ़िया है, चलो. तो मित्रांनो, रस्त्याच्या कामासाठी बाहेरून कामगार या ठिकाणी येतात, पण आपल्या इकडे स्थानिक कामगार या सरकारी यंत्रणेला मिळत नाही आहेत. आय डोंट नो असं का, आता हा क्वेश्चन मार्क नक्कीच होणार आहे. हां, हार्डली 10 मिनटं चाललं, 10 मिनटं, आणि या 10 मिनटामध्ये ना अक्षरशः घामाच्या धारा सुटल्यात. पुढे अजून आपल्याला 15-20 मिनटं अजून चालायचं आहे. बहादूर शेख नाक्याला जाता जाता हॉटेल दीपक देखील आहे. बघा, इकडे मोठ्या मोठ्या काचेच्या बिल्डिंग देखील उभ्या राहिल्या बऱ्याच दिवसांनी. आपण चिपळूणला आलो आहे. चिपळूणला असं फार असं फिरता आलं नव्हतं या अगोदर देखील मुंबईत असल्या कारणाने, पण आज त्या निमित्ताने आपण पायी पायी चिपळूणला जातो. चिंच नाक्याला जायला किती मिनटं लागतात? चिंच नाक्याला मग तुम्हाला इकडनं तिथनं आतमध्ये जाऊन
15 मिनिटं लागतील तुम्हाला असं इथून मध्ये जाऊ का? हां पुढे जायची गरज नाही, नक्की कुठं जायचं बहादूर शेख चिंचणा, बहादूर शेख नगरनंतर मग चिंचणाकडला जायचं होतं, असं चिपळूणचं फेरफटकं दाखवायचं. तुझं काय नाव? साहिल मोरे. साहिल मोरे. हॉटेल दीपक? नाही नाही, तुमचं रॉयल पॅलेस. हां रॉयल पॅलेस. रॉयल पॅलेस तुमचं आहे? अरे वा. तो आपल्याला एक भाऊ भेटला आहे, त्याला विचारलं की बहादूर शेख नगर किती आहे, जवळजवळ सांगितलं अर्धा तास लागेल. लागेल अर्धा तास लागेल म्हणून सांगितलं. काय करतो तू? आता बारावीला. बारावीला कॉमर्स. कुठलं कॉलेज? एक आहे गद्रे कॉलेज. गद्रे कॉलेज. 15 मिनटं. थँक्यू. तुमची लाईव्ह 11 वाजता बघितली तर मी कॉलेजमधून आता आलो. अरे बापरे, कॉलेजमधून आलास. तर मित्रांनो, आपला एक सबस्क्रायबर आहे, नाव सांग मित्र. ऋषिकेश चाळके. कुठून आलास तू? कॉलेजमधून. अच्छा. मित्रांनो बघा, आपला सबस्क्रायबर आहे, आपण थोड्या वेळेपूर्वी लाईव्ह आलेलो चिपळूणमधून. सो त्याने एकदम कॉलेजवरून धाव मारली आणि सायकल घेऊन इकडे आला आहे. सो थँक्यू मित्र, माझ्यासाठी आलास, आपल्याला भेटायला आलास. कोकण संस्कृती परिवाराचाच भाग असणारे आपले बरेच असे चिपळूणकर आहेत, बरोबर ना? कसे वाटतात व्हिडिओ? व्हिडिओ छान असतात. छान असतात. कोकण तुमचा गाव मला आवडतं, तुमचं जुनं घर. मी तुमच्या घरासाठी व्हिडिओ बघतो. अरे वा, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. असंच असंच ब्लेसिंग राहू दे, सपोर्ट राहू दे. चलो थँक्यू. मित्रांनो, गेल्या वर्षी आपण हॉटेल अभिषेकला आलो, तर हॉटेल अभिषेक इकडे आतमध्ये आहे. उत्तम कोकणी जेवणाची सोय आहे इकडे. मोठे मोठे मराठी इंडस्ट्रीतले कलाकार, राजकीय हस्ती म्हणजे नेते वगैरे जे असतात, ते आवर्जून या हॉटेलला भेट देतात. कधी तुम्ही हॉटेल अभिषेकला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला आहे ना सगळे कलाकार, मराठी इंडस्ट्रीतले सुपरस्टार्स वगैरे ते फोटोग्राफ तुम्हाला तिथे लावलेले दिसतील. हां सगळे आपल्याला बघतात, सगळे आपल्याला बघतात. सो हा एक गोथ्रू ब्लॉग आहे मित्रांनो, चिपळूणचा फेरफटका होतो आहे. तर मित्रांनो आता मी पोचलो आहे शिवाजीनगर डेपो. सो मित्रांनो, अक्षरशः घामाच्या धारा लागल्यात, कारण ऊन आता सध्या वाढलं आहे. हिवाळा तर बऱ्यापैकी गेला, आता उन्हाळा चालू झाला आहे. शिमग्याची वेळ आली आहे, शिमग्याचं उमटत करत आहेत. ते बहादूर शेख नगर किती लांब आहे? नाही इथं सरळ सरळ अक्षरशः घामाच्या धारा लागल्यात. आणि त्याच्यात मी आज लॅपटॉपची बॅग कॅरी केली आहे, कारण मला एक छोटंसं काम होतं, आपल्याला प्रेझेंटेशन दाखवायचं होतं, म्हणून ते लॅपटॉप आपण कॅरी केला आहे. आणि त्याच्यानेच आहे ना पूर्ण पाठीमागे ना घाम पूर्ण म्हणतात ना, एकदम आता टी शर्ट पण टोचायला लागला आहे. हां कुठेतरी ब्रेक घेतला पाहिजे. मी तुझं व्हिडिओ सगळे बघतो. अरे बघतोस, काय नाव तुझं? माझं नाव सुनील वाटेकर. अच्छा. आणि तुमची मागचे जीवन दादा बरोबर मस्त तुम्ही हे केलं काम. अरे थँक्यू, थँक्यू मित्रांनो. आपला मस्त हे केलंय. आपला हा कोकण संस्कृती फॅमिलीचा सबस्क्रायबर आहे, थँक्यू. कुठे जातोय? कॉलेजला. कॉलेजला? कुठलं कॉलेज? डीबीजे. अच्छा, हे डीबीजे. असे किती कॉलेजेस आहेत इकडे? इकडे भरपूर असे कॉलेज आहेत. हां हां, आमचं डीबीजे कॉलेज आहे. बरोबर. कॅनॉनचं इकडे काय शोरूम आहे का? कॅमेरा. सो मित्रांनो, कॅनॉन रिगार्डिंग तुम्हाला काही इन्क्वायरी लागली तर चिपळूणमध्ये हे डीबीजे महाविद्यालय आहे, त्याच्याच समोर हे कॅनॉनचं इमेज स्क्वेअर म्हणून आहे. कॅनॉनचे कॅमेरेज वगैरे तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर नक्की कॅनॉनच्या शोरूमला व्हिजिट करा. बरोबर बरोबर. थँक्यू, थँक्यू सर. त्यामुळे हैराण झालो आहे, हैराण. मित्रांनो आपण लाईव्ह स्ट्रीम आलो होतो ना, तेव्हा या ठिकाणी आहे ना मिसळ खाल्लेली आहे बघा. ह्याने आता नवीन मैत्री थाळी इंट्रोड्यूस केली आहे, महाराजा मैत्री थाळी. पाहू शकता किती पदार्थ ॲड केलेत त्यांनी, जबरदस्त राव. आम्हाला तर हे खाऊ नाही घातलं. परत एकदा महाराजामध्ये आपल्याला मिसळ वगैरे ही थाळी खाण्यासाठी जावंच लागेल वाटतं. महाराजा मैत्री थाळी जबरदस्त नाश्ता थाळी आहे. आपण जेवणाची थाळी बघतो पण ही महाराजा मिसळ थाळी एकदा खाण्यासाठी परत एकदा महाराजामध्ये भेट द्यावीच लागेल असं वाटतंय. सो
मित्रांनो, तुम्हाला गावी राहून कोकणात राहून जर मुंबईची चौपाटी बघायची असेल ना तर तुम्ही ही बघा. ही आहे मुंबईची चौपाटी. जबरदस्त हॉटेलचं नाव आहे. आय थिंक कॉलेज कट्टा म्हणून फेमस असावा इथे. बरेच जण कॉलेज स्टुडंट्स इकडे थांबलेले दिसत आहेत. हे काय आहे? अरे वा, खेळण्यांची दुकानं, फ्लावर पॉट्स वगैरे आहेत जे नकली आहेत. अशी झाडं घेऊन जा तुम्हाला शोभेची असती हवी असतील तर. इकडे शॉप आहे मस्तपैकी, लहान मुलांचं कापूस मस्त कापसापासून बनवतात आय थिंक. सो ते समोर लिहिलेलं आहे कोकणी जेवण व नाश्ता, खूप छान हॉटेल रिलाज. कोकणी जेवण व नाश्ता कधीतरी ट्राय केलं पाहिजे. आता कोकणी जेवण आपण प्रमोट करतो आहे, कधीतरी इकडे देखील यायला पाहिजे. कोकणी जेवण जबरदस्त. इथून आहे ना पुढे जाणार आहोत चिंच नाक्याच्या दिशेने, पण आता काय मला आहे ना चालवत नाही आहे. बघूया चिंच नाका. ऑलरेडी बॅटरी आपली डाऊन आहे. बॅटरी डाऊन झाल्यामुळे आपण आहे ना थोडंफार कमी कमी शूट करत करत पुढे जाणार आहोत. तर इथून आपण आता चिंच नाक्याला जाणार आहोत. परत एकदा दाखवतो बहादूर शेख नाका. मित्रांनो, आता आपल्याला एक लिफ्ट मिळाली आहे. त्या लिफ्टमधून म्हणजे आपण त्या गाडीवरून पुढे पुढे जातो आहे टुवर्ड्स चिंच नाका या ठिकाणी. मित्रांनो ट्रेंड्स मॉल जबरदस्त, मोठे मोठे ब्रँड चिपळूणमध्ये देखील यायला लागले. सो मित्रांनो, फायनली आपण बहादूर शेख नाक्यावरून थेट आलो आहोत चिंच नाका या ठिकाणी. आणि म्हटलं एवढं चालत आलो आहे मध्ये, आता दादाने लिफ्ट दिली, मग म्हटलं थोडासा ब्रेक घेऊया आणि लिंबू पाणी पितो. या तुम्ही पण लिंबू पाणी प्यायला या. मस्तपैकी आपला सरबत पिऊन झालेला आहे लिंबू सरबत. आणि आता आपण ग्लास परत देऊया, कारण हे आपल्याला बरोबर घेऊन जायचं नाही आहे. आपण या स्कूटीवरती फिरत फिरत आपला मित्र आहे याला आपण परत दाखवतो तुम्हाला. आता एका ठिकाणी आपण जेवायला जाणार आहोत चिपळूणमध्ये. बराच वेळ झाला आपल्याला येऊन आणि आता असा एक मस्तपैकी राऊंड मारलं. परत एकदा पॉवर हाऊस या ठिकाणी आलो आहे आणि थोडंसं पुढे जाऊन आमचं आता जेवणाचा बेत आहे. सो फायनली मित्रांनो, आपण चिपळूण फिरत 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 शेवटी आपण एका ठिकाणी आलो. मगाशी ज्याने आपल्याला मस्तपैकी स्कूटीवरून ॲक्टिवावरून फिरवलं तो आपला मित्र आहे. याला तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, महाराजा मिसळ या तरुणांनी जो ज्याला ब्रँड बनवला असा आपला मित्र अजय आपल्यासोबत आहे. अजय, आज आपण ऑथेंटिक आणि जे वडे मटण वडे चिकन जे कोकणाची खासियत म्हणतात ना ते आज आपण इथे ट्राय करणार आहोत. चिपळूणकरांचा आवड चिपळूण मध्ये आता नवीनच झाले आहे आणि त्याचा रिस्पॉन्स वगैरे खूप चांगला आहे. लोकांची प्रतिक्रिया चांगली आहे. मी पण ट्राय नाही केले अजून, तर तुम्ही आलाय म्हणून आपण आता ट्राय करूया, एकत्र ट्राय करूया. चला बघूया. सो मित्रांनो, मस्त वेगळे आहे ना, एक चिपळूणचा फेरफटका झालो. काही वेळ चालत होतो पॉवर हाऊस टू बहादूर शेख नाका बरोबर 3 किलोमीटर चालत गेलो. आता चेहऱ्याचा तुम्ही म्हणतात ना माझा अवतार बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल. सो तिथून मग आपला मित्र भेटला अजय.
सो अजयसोबत मग तिथून बहादूर शेकनाका टू चिंचनाका गेलो. काही म्हणतात ना, त्याने आपल्याला पूर्ण स्कूटरने चिपळून फिरवलं, ते आपण धावतं धावतं चिपळून बघितलंच असेल आणि एन्जॉय केलं असेल अशी आशा करतो. आणि आता एवढं सगळं फिरून झाल्यानंतर आहे ना, आता भूक लागली आहे, जोरदार भूक लागली आहे. आणि अजयने आहे ना त्याच्याच एक, त्यांनी सांगितलं की नवीन ठिकाण झालं आहे आमच्या चिपळूणमध्ये, बऱ्याच लोकांकडून ऐकलं आहे. सो अशी पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटी चिपळूणमध्ये भरपूर आहे ना. एक असं नवीन उघडलं, जसं तुमचं एक महाराजा मिसळ, तुमचं माउथ पब्लिसिटी एक म्हणतात ना, एक दर्जा आहे लोकांकडून आहे ना. जिथे जिथे जातो मी आता फिरताना, पण बऱ्याच लोकांना माहिती, अरे ते महाराजा कुठे आहे, तर लोकांनी सांगितलं. सो अशी माउथ पब्लिसिटी वाली जे नवीन आता रेस्टॉरंट आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत, त्या चिपळूण मध्ये म्हणतात ना, नव्याने ग्रो होत आहेत. सो चिपळूण देखील ग्रो होत आहे, या सगळ्या गोष्टी देखील ग्रो होत आहेत. सो हा एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. आता आलो आहे मस्त वेगळी. काय मागवले आपण? चिकन वडे. चिकन वडे आता ऑथेंटिक म्हटल्यानंतर, आपण कोकणी म्हटल्यानंतर काय खाणार? चिकन वडे, फिश, चिकन वडे, सगळे प्रकार इकडे मिळतात. छान वाटलं, मस्त एन्व्हायरमेंट आणि एकदम शांत, एकदम जबरदस्त. आता जेवणाची प्रतीक्षा. चांगला अनुभव होता, थँक्यू. तुम्ही मला फिरवण्यामध्ये भरपूर हेल्प केली. खरं तर मी एवढं चिपळून इन डिटेलमध्ये सगळीकडून फिरलो नव्हतो. गल्ली जे म्हणतो ना, वेगवेगळे रस्ते तुम्ही दाखवले, ते काही आपल्याला सगळे शूट करता येत आले नाही. या तुम्ही एक दिवस नक्की आवर्जून वेळ काढून, परत एकदा नक्की. अरे वा. सो जिथे जातो तिथे आपण माणसं जोडतो, मित्र जोडतो. आज आपला अजय देखील मित्र परिवारातलाच आहे, एक कोकण संस्कृती परिवारातलाच आहे. त्याच्या देखील आपण ब्रँडला काही दिवसापूर्वी म्हणतात ना, त्यांनी मिसळ चालू केली तर त्यांना इंट्रोड्यूस केलं. असे सगळे नेटवर्क, असे सगळे ट्रस्ट रिलेशनशिप जोडणं खूप गरजेचं आहे. हा अशानेच आपला कोकण संस्कृती परिवार एकदम मजबूतीने उभा राहील. बरोबर आहे, बरोबर ना? बरोबर आहे, एकदम बरोबर. सो व्हिडिओ असेच पाहत राहा, असेच ब्लेसिंग देत राहा. आता फक्त जेवायला या. सो मित्रांनो, इकडे आम्ही ना व्हिडिओ शूट करत होतो ना, हे दादा आहेत. दादा नाव सांगा तुमचं आणि तुमचं. सो ते विचारतात, आवर्जून विचारलं तुम्ही व्हिडिओ शूट करता, कुठला व्हिडिओ बघितला आज? हा, कडवई रेल्वे स्टेशनचा पहिलाच का? थँक्यू, असंच यापुढे देखील पाहत राहा. मित्रांनो जबरदस्त, या थाळीला बघून आहे ना अक्षरशः तोंडाला पाणी सुटलंय. जस्ट तुम्ही प्रेझेंटेशन बघा, एकदम जबरदस्त. इकडे एकदम मस्त वेगळे असे टवटवीत फुगलेले वडे आहेत, इकडे सोलकढी आहे, इकडे रस्सा आहे, चिकन, थोडासा भात, थोडासा कांदा लिंबू, जबरदस्त. थँक्यू इकडे आणल्याबद्दल. परत एकदा बऱ्याच दिवसाने ताव मारता येईल. चला या मित्रांनो जेवायला या. आता जेवताना काही शूट करत नाही. सो मित्रांनो फायनली जेवण झालंय. खरं तर जेवण एकदम हेवी झालंय. लाईट लाईट सांगितलेलं आपण अजयला, पण काय अजयने एकदम हेवी हेवी करून झालं. इकडेच मालवणी मच्छी खानावळ आहे, तृप्ती मालवणी मच्छी खानावळ, तिथे आम्ही खायला आलो आणि मस्त जेवण होतं. बरोबर ना? आवडलं ना? एक नंबर, मस्त. सो आता आपण इथून घरी जाणार आहोत. मी माझ्या घरी जाणार आहे. अजय चिपळूणमध्ये, चिपळूणमध्येच आहे, त्याच्यामुळे काय जवळच घर आहे. सो आपला असा हा चिपळूणचा फेरफटका होता. अजयने आपल्याला हेल्प केली, थँक्यू अजय. बऱ्याच असं म्हणतात एक छोटीशी म्हणतात पटापट मला ते फिरता आलं. सो मित्रांनो हा छोटासा फेरफटक्याचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा, बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. सो मित्रांनो आजच्या पुरतं आणि आत्तापुरतं तर एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो आवर्जून सांगतो, येवा कोकण आपलाच असा, आपलंच असा. काळजी घ्या मित्रांनो. तो पण म्हणाला. चला.